लोकसभेचे तिकीट नाकारल्याने नाराज झालेल्या जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी ठाकरे सेनेकडून निवडणूक लढविण्याची भूमिका घेतली. हा भाजपासाठी मोठा धक्का असल्याचं मांडलं जातं आहे. भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या जळगावातून या खेपेला पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र त्याविरोधात उन्मेश पाटील हे बंडाचे निशाण फडकविण्याच्या तयारीत आहेत. मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर पाटील बुधवारी हाती शिवबंधन बांधणार असल्याचं सांगितलं जातंय. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे या मतदारसंघातील गणितं बदलणार आहेत. जळगाव मतदारसंघातील भाजपाचे स्थान पाटील यांच्या बंडखोरीमुळे बदललेली समीकरणं आणि या सगळ्याचा घेतलेला हा आढावा. एकेकाळी काँग्रेसचा गड म्हणून जळगाव लोकसभा मतदारसंघ ओळखला जायचा. 1977 मधील जनता पक्षाच्या विजयाचा एखादा अपवाद वगळता मतदारांनी सातत्याने काँग्रेसला साथ दिली. मात्र 1991 पासून या मतदारसंघात स्थित्यंतर घडलं. नि बघता बघता हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला बनला. 1991 गुणवंतराव सरोदे येथून निवडून आले. तेव्हापासून जवळपास 35 वर्ष सुवर्णनगरीवर भाजपाचे निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळते. 2019 निवडणुकीत भाजपाने ए.टी. पाटील यांचे तिकीट कापण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली जाईल अशीही चर्चा होती. प्रत्यक्षात उन्मेश पाटील यांना पसंती दिली गेली. पाटील यांनी 4 लाखांच्या विक्रमी मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुलाबराव देवकर यांच्यावर विजय मिळवला. मागच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांची महाराष्ट्रातील पहिल्या 10 खासदारांमध्ये गणना झाली. उच्च शिक्षित असलेल्या उन्मेश पाटील यांनी जिल्ह्याचे अनेक प्रलंबित प्रश्न लोकसभेत हिरिरीनं मांडले आणि त्याची सोडवणूक करण्यातही बऱ्यापैकी यश मिळवले. त्यांच्या कामावर मतदार खुश असले तरी पक्षसृष्टींचे मन जिंकण्यात ते अपयशस्वी ठरले. पक्षातील कुरघोडींच्या राजकारणातून अखेर त्यांचे तिकीट कापले गेले आणि भाजप नेत्या स्मिता वाघ यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली गेली. त्यामुळे भाजपाचा एक मोठा गट नाराज झाला. त्यानंतर पाटील यांनी आता थेट पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला. प्रथम शिवसेना नेते संजय राऊत यांची उन्मेश पाटील यांनी भेट घेतली. त्यानंतर मंगळवारी दुपारी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ते भेटले. आपण भाजपाला जय श्रीराम करत शिवसेनेच्या ठाकरे गटात उद्या प्रवेश करणार असल्याचे या भेटीनंतर त्यांनी जाहीरही केले. जळगाव लोकसभा मतदारसंघ हा ठाकरे गटाकडे आहे. पक्षाचा उमेदवार येथून अद्याप जाहीर झालेला नाही. तेथून करण पवार तसेच उन्मेश पाटील यांच्या पत्नीचेही नाव चर्चेत होते. मात्र उन्मेश पाटील यांनी हाती शिवबंधन बांधल्याने या मतदारसंघातून त्यांना तिकीट मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली. भाजपासाठी हा धक्काच ठरलाय. जळगावमधील 6 पैकी 2 विधानसभा भाजपाच्या तर 2 शिंदे गटांच्या ताब्यात आहेत. तर दादागट आणि ठाकरे सेनेकडे प्रत्येक 1 आमदार आहे. असे असले तरी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भाजपाचे जाळे आहे. सेनेला येथून वाघ यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार मिळत नव्हता. मात्र विद्यमान खासदारांनीच पक्षप्रवेश केल्याने ठाकरे सेनेने भाजपा उमेदवारासमोर मोठे आव्हान उभे केले. उन्मेश पाटील हे तरुण तडफदार नेते आहेत. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग मतदारसंघात आहे. त्यात तिकीट नाकारल्याने त्यांच्याबद्दल काहीशी सहानुभूतीही दिसते. ठाकरे यांच्या सेनेचाही मतदारसंघात एक बांधील मतदार आहे. त्याचबरोबर काँग्रेस आणि शरद पवार गटाला मानणारे कार्यकर्ते आहेत. ही बेरीज किती वाढत जाते यावर पाटील यांचे भवितव्य अवलंबून असेल. वाघ यांच्या मागे भाजपाची संपूर्ण यंत्रणा आहे. देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांनी या मतदारसंघासाठी आधीच ताकद लावली. याशिवाय एकनाथ खडसे हेही पक्षात पुन्हा परतणार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे उन्मेश पाटील विरुद्ध स्मिता वाघ यांच्यातील लढत अटीतटीचे होण्याची चिन्हे आहेत. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.